पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूर दौरा करायला हवा. अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांची मागणी. भाजपनं 9 वर्षात 9 सरकारं पाडली. लोकसभेतल्या भाषणामध्ये सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर घणाघाती टीका. सात दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्यामुळं कर्मचाऱ्यांकडून जल्लोष. मूल होण्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यामुळं इंदोरीकरांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा. दक्षिण सोलापूर तालुक्यातले 52 माजी सरपंच आणि उपसरपंच BRS मध्ये. हैदराबादला जाताना 60 गाड्यांच्या ताफ्यामधून शक्ती प्रदर्शन. दौंडमध्ये रस्त्यावर कोयता घेऊन फिरणाऱ्या 2 गावगुंडांना अटक. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्या सना खान 1 जुलैपासून बेपत्ता. व्यवसायासाठी जबलपूरला गेल्याची माहिती, तर व्यवसायात भागीदार असलेला व्यावसायिकही बेपत्ता. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.